या विजयाचे फक्त आणि फक्त शिल्पकार जर कोण असतील ते आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी जी भाजपाची सगळी टीम आहे ज्यामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा आशिषजी शेलार गिरीशजी महाजन प्रसाद लाड दरेकर साहेब या सगळ्या मंडळींनी या निवडणुकीमध्ये खूप मेहनत केलेली आहे. आम्हाला तिघांना निवडून आणण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतलेला आणि त्याचा हा आपल्याला परिचय आज या निवडणुकीमध्ये दिसतोय. कठीण वाटणारा हा विजय सहज तुम्ही विजयावर एकदम साहित्य आकार केलाय कशा प्रकारे? नाही खरं म्हणजे ही निवडणूक खूप अवघड आहे, खूप मोठी आणि खूप कठीण निवडणूक आपण म्हणला ते बरोबर आहे. आमच्यासाठी तर ही निवडणूक खूपच मोठी आहे. पण ज्या दिवशी माझं नाव घोषित झालं त्या दिवशीच मला हे लक्षात आलं की फडणवीस साहेबांनी संख्याबळाची बेरीज असल्याशिवाय हे तिसरं नावच घोषित केलं नसतं. ज्या दिवशी आम्ही तिघांनी अर्ज भरले त्या दिवशी सुद्धा मी सांगितलं होतं की भाजपच्या तिन्ही उमेदवार निवडून येतील. कारण संख्याबळ आज महाविकास आघाडीनं अनेक वेळा सांगितलं की आमच्याकडे 170 आहेत, 72 आहेत, 74 आहेत, पण एवढं सांगून सुद्धा 40 सीट ते निवडून येणार म्हणत होते. पण आज जर आपण बघितलं तर जी स्ट्रॅटेजी फडणवीस साहेबांनी चंद्रकांत दादांनी आखली, जी रणनीती आखली, त्याच्यामुळं भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं होतं. सबंध महाराष्ट्रामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही निवडणुकीचा निकाल एवढ्या रात्री उशिरा लागलेला नव्हता. तो निकाल आज भाजपच्या बाजूने लागलेला आहे आणि ऐतिहासिक निकाल आहे असं म्हणलं तरी काय चुकीच होणार. कोल्हापूरचाच एक उमेदवार हरलेला आहे तुमच्या समोर, काय सांगाल संजय पवार? ते माझे मित्र आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलणं योग्य नाही. खरं म्हणजे ही लढाई ही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप होती आणि भाजपने यात यश संपादन केलं असं म्हणायचं. विरोधक नेहमी टीका करत असतात, अकेला देवेंद्र क्या करेगा, काय प्रतिक्रिया द्या? आता या निवडणुकीमध्ये दिसलंय आपल्याला एकूणच आता काय मुद्दे असणार राज्यसभेवर या बाबतीत? आमचे प्रदेश अध्यक्ष हे राज्यसभेमध्ये मला खरं तर आपल्याला माहिती असेल की मी 2014 ते 2019 लोकसभेमध्ये काम केलेलं आहे, मला लोकसभेचा पूर्वानुभव आहे, मी चांगलं काम केलेलं आहे, 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मान पटकवलेला आहे, त्यामुळे मला तिथला अनुभव आहे. आता इथून पुढं भाजपच्या वतीनं महाराष्ट्रातल्या जनतेचे जे काही प्रश्न समस्या अडीअडचणी असतील त्या राज्यसभेमध्ये प्रभावीपणे मांडणं, त्यांच्यासाठी चांगले कायदे बनवणं यासाठी आम्ही सगळे आम्ही बोंडे साहेब आम्ही त्या ठिकाणी काम करू असं मी महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित करू इच्छितो. Yeah.